हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर आशा करते तुम्ही मस्त असाल, स्वस्त असाल, आपले व्हिडिओ बघत असाल. मी शीतल शिंदे स्वागत करते तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. आणि मी आलेली आहे सुरतमध्ये. आणि सुरतमध्ये गेल्यानंतर, अजमेरा फॅशनमध्ये गेल्यानंतर, तिथे व्हिडिओ शूट करण्याच्या अगोदर असं मी माझं मेकअप करून घेत होते. तर खूप छान अशी मला ट्रीटमेंट मिळाली तिथे गेल्यावरती. खूप छान असा अजमेरा फॅशन आहे. तुम्ही व्हिडिओ बघतच असाल, तर कोणाला तिकडे जायचं असेल तर सोपं आहे जाण्यासाठी, पण आपण ट्रेननी किंवा बसनी, कारण मला विचारलं होतं की आम्ही तिकडे कसं जायचं. तर आपण ट्रेननी किंवा बसने जाऊ शकतो, ट्रॅव्हल्सनी जाऊ शकतो. मी मुंबईला असल्यामुळे मला सोपंच होतं. इथून मला ट्रेन किंवा बस दोन्ही पण होत्या, त्याच्यामुळे मग मी जाताना ट्रॅव्हल्सनी गेले सकाळी, आणि सॉरी संध्याकाळी रात्री गेले ट्रॅव्हल्सनी. आणि येताना पण तिकडून येताना पण मी रात्रीच आले, पण ट्रेनने आले. तर माझा प्रवास एकदम छान झाला, मस्त झाला. आणि तिथं गेल्यानंतर मला खूप छान वाटलं. तर तिथं गेल्यानंतर मला छान वाटलं हे गोष्ट खरी आहे, पण मी सुरतला गेल्यानंतर जे मागे रामायण महाभारत उभं राहिलं त्याच्याविषयी मला आज बोलायचं आहे. कारण रुपालीने म्हणजे खूप असं रंगून रंगून सांगितलं की मला त्यांनी नेलं नाही. मी किती वेळा त्यांना रिक्वेस्ट केली, आपण दोघी जाऊया, आपण दोघी जाऊया बोललं, तरी पण त्यांनी मला नेलं नाही. आणि या बाकीच्या लोकांना ही गोष्ट खरी वाटली, आणि त्यांनी मला मेसेज करायला सुरुवात केली की तुम्ही कसं काय तिला सोडून गेला, तेवढं स्वार्थी पण नसावं असं तसं. एका व्यक्तीने तर मला अशी असं मेसेज केलं की काय पैसा आल्यानंतर माणूस किती बदलतो आणि किती स्वार्थी होतो, हे तुमचं उत्तम उदाहरण आहे. अरे काय उत्तम उदाहरण, म्हणजे काय केलं मी पैसा आल्या म्हणजे? आता तुमच्या बोलण्याचा रोग काय होता हे मला खरंच काय कळलं नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं, म्हणजे रुपालीचा व्हिडिओ बघून तुम्ही बोलायला लागले मला पैसा आल्यावर, म्हणजे तुमच्याकडे पैसा आल्यावर तुम्ही नाही का स्वतःचं रूप चेंज करत? तसं मी तर काहीच नाही केलं, मी तर माणूस केलं धरूनच आहे. मी काय केलं फक्त की रुपालीला मला, आणि रुपाली तू असं बोलते की तुला काय माहितीच नाही जसं काय, तर तुला पण माहीत होतं मी जाणार आहे. आणि मी तुला पण अगोदर तू बोलली भाऊजींनी, ह्यांनी मला सांगितलं ते गेले फिरायला, तुला हे कसं काय कळलं मग मी फिराय अगोदर जाते? तू आधीच आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना की त्या गेल्यात कुठं काय माहिती, फिरायला गेल्यात काय असं तसं. मग तेव्हा तुला नव्हतं माहीत का मी कुठं चालले ते? तेव्हा नव्हतं भाऊजींनी सांगितलं तुला की मी फिरायला चालले, की कुठं शूटला चालले, की कुठं गुजरातला चालले, की कुठं सुरतला चालले, हे नव्हतं सांगितलं का? तू बरोबर टॉपिक धरून कसं काय बोलली की ताई गेल्या आणि कुठं गेल्या माहीत नाही. आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये बरोबर सांगते, मी त्यांना सांगितलं होतं मला येऊ द्या म्हणून. हां, आपलं ठरलं होतं मला येऊ द्या म्हणून. मी तुला सांगितलं होतं, तू पण मला सांगितलं होतं की आपण दोघी बरोबर जाऊया. नंतर प्लॅन चेंज झाला, कारण तू मग जे व्हिडिओ घेतले होतेस, मला हे सांगायचं काय येत आहेत? कारण बाकीच्या महिलांनी पण मला असं कमेंट करून खूप असं विचारले की तू स्वार्थी झाली, असं झाले तसं झाली. बाकीच्या महिलांनी असं विचारले की सुरतचा मॅटर काय आहे, त्याच्यामुळं मला हे सांगायला येत आहे. नाही तर मी सांगितलं नसतं, काहीच नसतं. कारण ना कुठेतरी माझं जे इमेज आहे ना ती खराब होत चालली, स्वार्थी मला ठरवत आहेत लोक, त्याच्यामुळं मला हे बोलायचं. नाही तर मी काय बोलले नसते, मला काही घेणं देणं नव्हतं बोलायचं. तर आपण जे ठरवलेलं की तू येणार मी आणि मग नंतर आपण जाणार दोघीजणी, तर नंतर मग तू काय सांगितलं मला की आता मी जाऊ दे, लहान मुलगी आहे त्याच्यामुळं मग मी नाही येते. माझे मिस्टर म्हणजे आपले म्हणजे रुपालीचे मिस्टर जे म्हटले, तुझे मिस्टर जे म्हणले की मुलगी लहान आहे ना, आता कशाला जाऊ तू, नंतर जा, आता जायचं नाव नाही घ्यायचं, जे करायचं आहे ते घरी बसूनच कर, नाही तर राहू दे, असं बोलले होते. त्याच्यामुळं मग माझे काय मुलं मोठी होती आणि समीक्षा घरी राहणारी होती, आणि आईंचा सासूबाईचा आणि सासऱ्यांचा आणि माझ्या मिस्टरांचा मला फुल सपोर्ट होता, त्याच्यामुळे मग मी गेले. आणि मी असं नाही की मनानी गेले, तुला मनानी गेले असं नाही. तुला माहीत आहे की मी घरच्यांना विचारून गेले होते, मला घरच्यांनी परमिशन दिली होती, आईंनी सांगितलं होती की हा जाऊ नये म्हणून, आणि पप्पांनी पण सांगितलं जाऊ नये म्हणून.
त्याच्यामुळं मी गेले. जर मला पण तुझ्यासारखं बेबी वगैरे असतं, मला पण काही दुसरं कारण असतं, काही अडचणी असतं, तर मी पण नसते गेले ना. मी पण कशाला गेले असते, मी आता फ्री होते त्याच्यामुळं मग मी गेले. आणि तुला यायचं तर तू खूप हे होणार होती, लेट होणार होती. आणि त्या कंपनीला लेट नव्हतं चालणार, त्यांना लवकर यायचं होतं. दोन कंपन्या होत्या, तू त्याच्यामध्ये हे पण सांगितलं की त्यांच्या दोन कंपन्या होत्या. हा होत्या, कारण मला त्याची हे आली, ऑर्डर आली, त्याच्यामुळं मग मी ॲक्सेप्ट केल्या. आणि समजा आपल्याला को समोरून काम कोणी देत असेल तर आपण नाही का म्हणायचं, समोरून लक्ष्मी येत असेल तर तिला नाही का म्हणायचं. आता मी तर नव्हते गेले हे करायला, त्यांनी स्वतः मला हे केलं, त्याच्यामुळं मग मी गेले. हा कोणीतरी दिलं आपल्याला, मी पण नाव नाही घेते, पण झालंच ना. आता समजा तुझं जर मी तुझ्या जागी असते, तू माझ्या जागी असते, तर तू गेलीच असते ना. आणि तू मला हे पण म्हणली, बरं आता तुम्ही जा ताई पुढच्या वेळेस, मग आपण दोघीजणी जाऊया. त्याच्यामुळं मग मी तेच मला वाटलं, आता तू म्हटली हा जा, तर मग मी गेले. मग बाकीचं काय विचारायचं प्रश्न होता. आणि तू तुझ्या ह्याच्यात तू आणि असं नाही की तू व्हिडिओ नव्हते काढत, तू पण ॲक्सेप्ट करतच होतीस ना घरी बसून व्हिडिओ. तर तू असं कसं मला बोलू शकतेस आणि असं कसं काय मला बदनाम करू शकते, सांग बरं मला. कारण तू असं बोलतेस त्याच्यामुळं लोक मला विचारतायत, मला हे करतायत, मला येऊन विचारतायत की तुम्ही छोट्या थोड्याशा पैशासाठी तुम्ही असं केलं. मला हे कळत नाही मी काय केलं, म्हणजे काय केलं काय मी थोड्याशा पैशासाठी. हां, म्हणजे असं एक पिक्चर दाखवण्यात येते की कशी मी पण अशी, मी कशी काय स्वार्थी आहे, मी एकटीच निघून गेले असं तसं. मी माझ्या सासूला, सासऱ्याला, मी माझ्या नवऱ्याला, सगळ्यांना विश्वासात घेऊन मग गेले होते ना, है की नाही. आणि ते तुला पण माहीत होतं भाऊजींना, तर तू तुला तर माहीतच होते भाऊजी सगळे, तुला काढी ना काढी इकडची तिकडं सगळी खबर तुला माहीत असते. माझ्या अगोदर खबर तुला पोचलेली असते, कारण मी व्हिडिओ टाकायच्या अगोदर तू व्हिडिओ टाकलास की कुठं गेल्यात काय माहिती. मग तुला एवढं पण माहीत नव्हतं का की मी कुठं गेलेन कसं गेलेन, त्यांनी तुला नव्हतं सांगितलं का की. आणि तुला हे पण माहीत होतं की माझ्या नवरा मला परमिशन नाही देणार, त्याच्यामुळं तू असं कसं काय मला बोलू शकतेस. तर त्याच्यामुळे मला तू कुणी पण असं विचारायचं नाही की तुम्ही तिला कसं काय सोडून गेला, त्यांनी एवढं स्वार्थी ना सव माणसाने. स्वतःचं स्वार्थ स्वतःला सगळ्यांना माहीत असतं, आणि कोण किती पाण्यात आहे हे पण सगळ्यांना माहीत असतं. उगाचच कोणाला पण काही बोलणं हे काय योग्य नाही आहे. तर जाऊ द्या, मी काय तेवढं विषय जास्त घेत नाही. तर हा होता सुरतचा मॅटर. आणि आता मी इथं तयार झाले आणि आता मी शूटला शूट करण्यासाठी रेडी आहे.